चंद्रकुमारची मनस्थिती दुर्दैवी झाली होती. तो भाऊसाहेब इनामदाराच्या घरी आलेल्या मंजुळाचा शोध करायला आला होता. मी ताराशी लग्न करून बसला होता. वरिष्ठ अधिकारी कुरकुर करीत होते. त्यांना लवकरात लवकर बंड्या वाघ हवा होता. ते त्याच्याकडे शोधनी लागले होते. सर्वत्र गुप्त पोलीस वावरत होते. हत्यारी पोलीस तयार होते. परंतु बंड्या वाघाचा मागच लागत नव्हता. आणि गावोगावचे श्रीमंत जमीनदार घाबरले होते. कित्येकांनी सरकारी मदत घेतली होती. पण त्यांचा जीव सुरक्षित नव्हता. ते प्राण मुठीत घेऊन जगत होते. प्रथम एक देखणी तरुणी येते. ती घराची आणि गावाची सर्व माहिती काढून जाते. मी बंड्या वाघाला ती माहिती सांगते. आणि मग बंड्या वाघ हल्ला करतो, खून करतो. या विचाराने कित्येकांचा धीर सुटला होता. मी जो तो त्या तरुणीची वाट पाहत होता. कैकांनी तिची भलतीच दहशत घेतली होती. आणि पोलीस तर बंड्या वाघाऐवजी त्या तरुणीचाच पाठलाग करीत होते. काही CIDनी आपलं सारं कौशल्य पणाला लावलं होत. आणि चंद्रकुमार हा एक हुशार गुप्त पोलीस इन्स्पेक्टर म्हणून खात्यानं त्याच्यावरती जबाबदारी टाकली होती. परंतु ती देखणी मंजुळा बेपत्ता झाली होती. नि त्याला तारा नि तिचं प्रेम मिळालं होतं. आणि तिच्याशी लग्न करून तो तिला शोधित होता. 10 वाजले. आनंद भवन हॉटेलात गडबड चालली होती. काही लोक बाहेर जात होते. चंद्रकुमारनं कपडे बदलले की तोही भटकून यावा असा विचार करून बाहेर निघाला. तोच पोस्टमन आला. नि त्यानं एक पत्र दिलं. ते पत्र तारानं लिहिलं होतं. त्यात असाल तसे निघून या एवढाच मजकूर होता. ते एकावळीचं पत्र वाचून चंद्रकुमारला आश्चर्य वाटलं. नि त्याला धक्काही बसला. तिकडे काय झाले असेल? नि तारानं खुलेसावर पत्र का लिहिलं नाही? या विचारानं त्याचं डोकं भनभनलं. आणि त्याचं मन ताराकडे धावू लागलं. कधी एकदा ताराला भेटतो असं त्याला वाटू लागलं. तारा, काय तू हे काय आरामला आहेस? कशाविषयी? आज कित्येक दिवस भेटली नाहीस, याचं कारण काय? कशाला भेटू? पूर्वी कशाला भेटत होतीस? आता मला ते काम करायचं नाही. का? अनिलचा आवाज क्षणोक्षणी वाढत होता. त्याच्या त्या आवाजात हुकमीपणा ही दहशत होती. मी तुला भेटायला येत आहे असं पत्र पाठवून तो ताराकडे तिच्या माहेराला आला. नी त्याचं पत्र पाहताच तारानं लगेच चंद्रकुमारला एका ओळीत ते पत्र लिहिलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी अनिल येऊन दाखल झाला होता. त्याच्या खिशात भरलेलं पिस्तूल होतं. नी तो आता संतापून ताराला बोलत होता. तारा आणि अनिल दोघंच माळीवर बोलत बसली होती. तो वडगावहून चिडून निघाला होता. आणि ताराला पाहताच त्याचं डोकं अधिकच भडकलं होतं. तिचं किंचित उंचावलेलं पोट आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून त्याला रागाची भलतीच भिरड आली होती. गाव शांत होता. ते दिवस सुगीचे होते. सर्व लोक सकाळी रानात गेले होते. गावातील वातावरण मुकं झालं होतं. सर्वत्र निशब्दता नांदत होती. ताराही चिडून म्हणाली, का म्हणजे काय? मला येथून पुढं ते काम करायचं नाही हे एकदा स्पष्ट सांगितलं आहे. पूर्वी कसं केलंस? बोल. अनिलनं बोल या शब्दावर जोर देऊन विचारलं. पूर्वी मी एकटी होते, तारा म्हणाली. आता मी एकटी नाही. म्हणजे काय? अनिलनं प्रश्न केला. आता मी लग्न केले आहे, तारा म्हणाली. ते सांगायची गरज नाही, अनिल खुनशी आवाजात म्हणाला. तुझ्या या अवतारावरून मला समजले आहे. परंतु आता माझेही ऐकून घे. मीही तुला सांगतो आहे की मी आजपर्यंत तुला बहीण मानली आहे. आणि मीही तुला भाऊ समजत आले आहे, तारा म्हणाली. आणि तू सांगशील ते काम केलं. माझ्यामुळे कित्येकांचे जीव गेले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. यापुढे मी ते पाप करणार नाही. म्हणूनच तू लग्न केलंस? अनिलनं विचारलं. होय, तारा उत्तरली. कुणाशी लग्न केलंस? अनिलनं पुन्हा प्रश्न केला. केलं एका माणसाशी, तारा बोलली. तू स्वतः माणूस असल्यामुळं तू माणसाचीच लग्न करणार यात काही शंकाच नाही, अनिल म्हणाला. मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू विश्वासघात केलास माझा. कसा? तू कोणाशी लग्न केलंस? अनिल वैतागून म्हणाला. माझं सर्व कार्य बंद पाळलंस.
माझं सर्व लक्ष तुझ्या हालचालीवर पूर्ण होतं. मी अजूनही आहे, मी एकटा नाही. माझे डोळे निहात सर्वत्र पसरलेले आहेत. मी कोल्हापुरात हॉटेलात गेलो होतो आणि फक्त तुझ्यासाठी. मला सर्व माहीत आहे. काय माहीत आहे? तारा बोलली. तू ज्या माणसाची लग्न केलंस तो कोण आहे हे सांग पाहू, अनिलने विचारलं. मी तारा म्हणाली, तो एक औषध कंपनीचा प्रचारक आहे. मी त्याचं नाव यादवराव भोसले असे आहे, बस. अरे वाह, हे आश्चर्य आहे, अनिल विकट हास्य करीत बोलला. कसलं आश्चर्य? तारानं विचारलं आणि अनिल म्हणाला, आजपर्यंत तू अनेक सोंग करून मला मदत केली आहेस, परंतु तुला हे भोळेपणाचं सोंगही करता येत नाही हे मला माहीत नव्हतं. आणि आता हे भोळेपणाचं सोंग घेऊन तू शेवटी माझा प्राण घेणार आहेस याचीही मला कल्पना नव्हती. तू काय बोलतो आहेस याचा मला अर्थच कळत नाही, तारा म्हणाली. मग माझ्या बोलण्यातील अर्थ ऐकून घे, अनिल दहाक नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. तो इसम यादवराव भोसले नसून चंद्रकुमार आहे. आणि तारा क्षणात चमकली. आणि तो औषध कंपनीचा प्रचारक नसून एक CID इन्स्पेक्टर चंद्रकुमार आहे, लक्षात आलं का? परंतु असं कोण म्हणतो? ताराला पुन्हा धक्का बसला. ती गोंधळली, परंतु तिनं आपण गोंधळून गेलो आहोत हे अनिलला मुळीच कळू दिलं नाही. ती म्हणाली, ते यादवराव आहेत, चंद्रकुमार नव्हेत. आता खोटं बोलू नको, अनिल खवळून म्हणाला. प्रथम तू माझ्यासाठी हेरगिरी केलीस, मी आता माझ्या विरुद्ध हेरगिरी करायला एका सरकारी अधिकाऱ्याशी लग्न केलं आहेस, परंतु तू कधीच सुखी होणार नाहीस आणि मी तुला सुखी होऊ देणार नाही. मग काय करणार ते तरी कळू दे, तारा मनात भयभीत झाली. म्हणाली, तुझा काय विचार आहे? आणि मी खरं सांगते तो चंद्रकुमार नव्हे. मग काय करणार या तुझ्या प्रश्नाला माझे उत्तर एक, अनिल म्हणाला. मी तुझ्या गळ्यातील ते मंगळसूत्र तोडून टाकणार आहे आणि तो चंद्रकुमार आहे. तू आता रडायची तयारी करून बस. आणि तो चटकन उठून चालू लागला. तेव्हा ताराला आनंद झाला. कितीतरी उशीर तिचं काळीज धडधडत होत. ती मनात म्हणाली, मी यादवरावाला असाल तसे या असे पत्र लिहून भयंकर मोठी चूक केली आहे. जर अनिलच्या म्हणण्याप्रमाणे तो चंद्रकुमार असेल आणि अनिल समोर आला असता तर इथं माझ्या डोळ्यासमोर रक्ताचं शिंपण झालं असतं. परंतु आता काही ना काही विपरीत होणार यात शंकाच नाही. माझं पत्र मिळताच ते आले आणि त्याचवेळी हा अनिल परत आला तर फारच वाईट होईल. का आपणच कोल्हापूरला जावं? ताराच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. अनिलचे शेवटचे शब्द तिच्या कानात ओरडत होते. मी तुझ्या गळ्यातील ते मंगळसूत्र तोडून टाकणार. आणि तिचं मन तिला विचारित होत, यादवराव भोसले की चंद्रकुमार. मी आता तुझ्या गळ्यातील ते मंगळसूत्र तोडून टाकणार आहे, अशी निर्वाणीची धमकी देऊन अनिल ताराच्या घरातून गेला होता. मी तारा मनात खचून गेली होती. अनिलला ती चांगली ओळखत होती. त्याच्या निर्दयपणाची तिला पूर्ण कल्पना होती. आजपर्यंत माणसं मारायचा तो खेळ खेळत होता. मी तो खेळ तारानं पाहिला होता. ती विचारात पडली होती. अनिल चिलडा आहे, तो नक्की परत येईल असं तिला वाटत होत. आणि त्या दिवशी दुपारी चंद्रकुमार येऊन पोहोचला. ताराला सुखरूप पाहून त्याला बरं वाटलं, पण तिचा कोमेजलेला चेहरा पाहून तो काळजीत पडला. तो पुढे आलेला पाहून तारा विषण्णपणे हसली आणि त्याच्या पुढे गेली. तिनं त्याला पाणी दिलं. तो जेवूनच आला होता. नंतर ती दोघही माळीवर गेली आणि बसली. चंद्रकुमार एका खुर्चीत बसला होता. मी तारा पलंगावर बसून त्याच्याकडे पाहत होते. त्या एकाच वेळी दोघांच्या डोक्यात अनिलचाच विचार घोळत होता. अनिल कोण आणि तुझा त्याचा संबंध काय असं चंद्रकुमारला विचारायचं होत. आताच अनिल येऊन मला धमकी देऊन गेला असं तिला सांगायचं होत, पण कोणीच बोलत नव्हतं. अखेर चंद्रकुमारनं आरंभ केला. तो शांतपणे म्हणाला, हां बोल तू, मला तसं पत्र का लिहिलंस?
कस? ती पुन्हा हसली. की असाल तसे या, चंद्रकुमार म्हणाला. खुशालीसाठी चार शब्द लिहिले असतेस तर मी का तुझ्यावर खटला भरला असता? काय नेम सांगावा, सरकारी माणसं काय वाटेल ते करू शकतात की? तारा बोलली. मी चंद्रकुमारला चिमटा घेतला. काय म्हणतेस, कोण सरकारी माणूस? मी, चंद्रकुमार म्हणाला. तस कशाला म्हणू, तुम्ही औषध कंपनीचे हुशार प्रचारक आहात हे मला काय माहिती नाही. असं म्हणून तारा उठली. मी कपाटातून एक पत्र काढून ती चंद्रकुमारला देऊन पुन्हा पलंगावर बसून त्याच्याकडे पाहू लागला. कोणाचं हे पत्र? त्यानं विचारलं. वाचा तरी आधी, ती म्हणाली. आणि चंद्रकुमार ते अनिलचं पत्र पाहून चकित झाला. अनिलनं ताराला लिहिलं होत. तारा, तुजारपूर प्रकरणानंतर मी तुला सुरक्षितेसाठी म्हणून कोल्हापूरला पाठवले होते, कारण तुजारपूरच्या शिवारात तुला एका गोसाव्याने पाहिले होते. मी तूच मला ते सांगितले होतेस, परंतु तू जी गेलीस ती डोहत बुडावी तशी नाहीशी झालीस. मी तुला अनेक पत्र लिहिली पण तू एकाचेही उत्तर दिले नाहीस. या तुझ्या वर्तनाचा मला अर्थ समजला नाही. तू नसल्यामुळं माझ्या सर्व हालचाली बंद पडल्या आहेत, हात मोडल्यासारखे झाले आहेत, आणि तू निवांत आहेस. नंतर मी कोल्हापूरला जाऊन स्वतः धोका पत्करून आनंद भुवन हॉटेलात तुझी चौकशी केली, तेव्हा मला सर्व काही समजले. ते असे की तू लग्न करून माहेरी गेलीस, आणि तू कुणाशी लग्न केलेस तेही मला कळाले आहे. तू फार वाईट केलं आहेस. मी तुला आपली बहीण समजत होतो, परंतु तू माझ्या त्या पवित्र भावनेची कदर केली नाहीस. या पत्रात पुष्कळचं लिहिता येत नाही, म्हणून मी तुझ्याकडे येत आहे. परिस्थिती बिकट आहे, पण मला पर्वा नाही. मी येणार म्हणजे येणार. जिथं सख्या बहिणी दुष्टपणा करतात, मग तू तरी का करू नये? तू तर मानलेली बहीण. अनिल, बंड्या वाग. पत्र वाचून झालं आणि चंद्रकुमारनं चटकन ताराकडे नजर टाकली. तशी ती गंभीर चेहरा करून म्हणाली, तुम्ही मला शोधण्यासाठी फार फार धडपड केली. मी तुम्हाला साधूच्या वेशात तुजारपूरच्या रानात गाडीतून पाहिलं होतं. पुढं तुम्ही कोल्हापुरात भेटलात, आपली ओळख झाली. मी फसले की तुम्हीही फसला. आपण एकमेकाला कोल्हापुरात ओळखू शकलो नाही. तेच इन्स्पेक्टर चंद्रकुमार आहात आणि मी तीच तारा आहे. तुला कोणी सांगितलं हे? त्यानं विचारलं. अनिलनं, ती उत्तरली. कधी आला होता तू? त्यानं प्रश्न केला. सकाळीच येऊन गेला, तारा म्हणाली. पोलीस अधिकाऱ्याशी लग्न का केलंस? तो विचारित होता, ती म्हणाली. अनिल म्हणजे बंड्यावाग काय? त्यानं तिला खुलासा विचारला. अनिल हे त्याचं नाव आहे, आणि बंड्यावाग सुद्धा, ती बोलली. अस तर असं म्हणून चंद्रकुमार विचारमग्न झाला. तो डोळे मिटून कसला तरी विचार करू लागला. कसला विचार करताय? तारा म्हणाली. सोड चिठ्ठीचा का मला अटक करायचा? ते दोन्ही विचार मी कधीच करणार नाही, चंद्रकुमार खिन्न होऊन म्हणाला. मी तुला कधीच सोड चिठ्ठी देणार नाही, कारण आता तू माझ्या एका बाळाची आई होणार आहे. आणि अटक यासाठी करणार नाही की पुन्हा तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. मग काय करणार आहात? तारानं रोखून पाहताच विचारलं. मी माणूस आहे, मी माणुसकीला जे साजेल तेच मी करणार, चंद्रकुमार म्हणाला. मी तिसराच मार्ग काढणार आहे. या घडीला मात्र मला काही सुचत नाही. आता या क्षणी कुटुंब आणि कर्तव्याच्या कात्रीत माझं मन सापडलं आहे. तू जेव्हा माझ्या जीवनात आलीस तेव्हा मला फार आनंद झाला होता, आणि आजही तितकाच मला आनंद झाला आहे. मी अनिलविषयी तुला आज विचारणार होतो, पण तू स्वतःच हे मला सांगून जन्माचं सुखी केलं आहेस. तारा ऐकत होती. नीतीचे डोळे भरून वाहत होते, पोट थरथरत होते. नीतीच्या आसू भरलेल्या डोळ्यात तिची तरळ नजर कोंडली गेली होती. उशिरानं तिनं डोळे पुसले आणि स्वतः